जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नंदन चौधरी। पाठला काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील वाकी रोडवरील आरके हॉस्पिटलमध्ये प्रवेश करून एका तरुणाने कुऱ्हाडीने हॉस्पिटलमधील काचा फोडत फर्निचरची तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे। जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील कृष्ण रवींद्र कोळी असे त्या तरुणाचे नाव असून त्याने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला, डॉक्टरांना अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली। यावेळी हातातील कुऱ्हाडीने फर्निचरची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा तरुणाचा व्हिडिओ हॉस्पिटलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या घटनेसंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला डॉक्टर सुषमा रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून सदरील तरुणाविरोधात भादवी कलम 441, 427, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेचा पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकेश आमोदकर हे करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।